जळगाव शहरातही 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला। विविध महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले। यंदा सर्वच वर्ग ऑनलाइन भरले, मग परीक्षा ऑफलाइन का, असा सवाल विद्यार्थ्यांनी केला। बोर्डाच्या परीक्षाही ऑनलाइन घेण्याची मागणी त्यांनी निवेदनात केली। अखेर आंदोलकांची पोलिसांनी समजूत काढली। हिंदुस्थानी भाऊने सोशल मीडियावर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत उस्मानाबाद शहरातील 10वी 12वीचे विद्यार्थी जिजाऊ चौक बार्शीनाका इथं मोठ्या संख्येने एकत्र जमले। त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांची पथके येताच विद्यार्थ्यांनी आंदोलनातून काढता पाय घेतला। 10वी 12वीच्या परीक्षा ऑनलाइन घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांना जमा करण्यात आले होते। वाशिम जिल्ह्यातील इयत्ता 9वी ते 12वीच्या शाळा तसेच महाविद्यालय उद्यापासून सुरू होत आहेत, मात्र कोरोना नियमावलीचं काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसेच 15 वर्षावरील विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस झाले असतील तरच वर्गात बसता येईल। आरटीपीसीआर देखील बंधनकारक करण्यात आलेली आहे, मात्र या निर्णयाला विरोध करत मेस्टा संघटना उद्यापासून शाळा 50% क्षमतेने सुरू करण्यावर ठाम आहेत। औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिली ते सातवीच्या शाळा 1 फेब्रुवारीपासून उघडण्याचा निर्णय औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने घेतलाय। कोरोना नियमांचं पालन करून या शाळा उघडण्यात येणार आहेत। याआधी गेल्या आठवड्यात 8वी ते 12वीच्या शाळा सुरू झाल्या होत्या। महापालिका क्षेत्रात 8वीपासूनच्या शाळा जरी सुरू झाल्या असल्या तरी पहिली ते सातवीबाबत शहरात अजून निर्णय घेतलेला नाही। पेपर फुटीच्या कारणामुळे ऐनवेळी पुढे ढकलण्यात आलेली म्हाडाची परीक्षा आज पार पडली। राज्यभरात 106 केंद्रांवर ही परीक्षा झाली। एकूण 565 जागांसाठी परीक्षा होती। राज्यभरातून 2,60,000 उमेदवार आहेत। यापूर्वी म्हाडा भरती प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहारामुळे भरती प्रक्रियेचं काम TCS या कंपनीकडे देण्यात आलं। विविध गटात 9 फेब्रुवारीपर्यंत परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं पार पडणार आहे। पश्चिम विदर्भात मागील 8 दिवसांपासून थंडीचा जोर वाढू लागला। रात्री कडाक्याची थंडी पडत असल्यानं याचा फटका रब्बी हंगामातील पिकांना बसतोय। सध्या हरभरा पिकाला फूल सुटलंय, पण या थंडीमुळे हरभरा पिकाचा फुलोरा गळून जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावते। त्यामुळे शेतकरी पिकांना शेकोट्यांनी ऊब देऊन पीक वाचवण्यासाठी धडपड करतायत। आदिवासी विकास महामंडळामार्फत सुरू असलेल्या भात खरेदीची मुदत वाढवून देण्याची मागणी होतीये। खरेदीची मुदत 31 जानेवारीपर्यंतच आहे, मात्र अद्याप शेतकऱ्यांचा भात शेतावरील खळ्यातच पडून आहे। कोथुळ इथं 6,000 क्विंटल तर राजूर इथं 5,000 क्विंटल असं एकूण 11,000 क्विंटल धान खरेदी झाल्याची माहिती महामंडळाचे सहाय्यक व्यवस्थापक राजपूत यांनी दिली। महामंडळानं सरसकट 1,940 रुपये प्रति क्विंटल भाव दिल्यानं शेतकरी समाधानी आहेत। बीड जिल्ह्यातल्या माजलगावमध्ये 10 एकर ऊस जळून खाक झाला। माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव शिवारातील ही घटना आहे। शॉर्ट सर्किटमुळे दुपारी 12 वाजता ऊसाला आग लागली। ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग आटोक्यात येऊ शकली नाही। या प्रकरणी नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातच विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। यानंतर गंभीर असलेले शेतकरी सुरेश पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। शेतावर कोणीतरी कब्जा केल्यानं वैतागलेल्या या शेतकऱ्यानं असं कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे। याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर शेतकऱ्यांना आत्महत्येचा प्रयत्न केला। उत्तर प्रदेशातील पपई व्यापाऱ्यानं नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पपई उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल 46 लाख रुपयांची फसवणूक केली आहे। सरफराज चौधरी या व्यापाऱ्यानं 26 शेतकऱ्यांकडून पपई खरेदी केली। या प्रकरणी शहादा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय। फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची संख्या अधिक असू शकते असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। भंडारा गोंदिया जिल्ह्यात या जानेवारी महिन्यात 2 वाघांची शिकार करण्यात आली। तर देशात 2021 पासून 59 वाघांची शिकार झाली आहे। देशात मध्यभागी असलेल्या विदर्भाला वाघाचा कॉरिडॉर समजलं जातं। इथून वाघ फिरत प्रादेशिक वनात आल्यानंतर त्यांच्यासाठी कुठलीही ठोस उपाययोजना वनविभाग करत नाही आणि त्यामुळे वाघांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलंय। चंद्रपुरात वाघाचे फोटो काढताना हौशी फोटोग्राफरनं नस्त धाडस केल्याचं उघड झालंय। ज्यात एक तरुण वाघाचा अगदी 8 ते 10 फूट अंतरावरून फोटो काढताना दिसतोय। वाघांचे व्हिडिओ फोटोसाठी वन्यजीव विषयक मूलभूत नियमांची पायमल्ली हौशी फोटो व्हिडिओग्राफर्स करतायत हे उघड होत आहे। त्यामुळे जीवाशी खेळणाऱ्यांना वनविभागाकडून आवर घालण्याची मागणी होती आहे। चिखलदऱ्यात मध्यरात्री गार्डनजवळ 2 बिबट्यांचा मुक्त वावर असल्याचं उघड झालंय। हे बिबटे परिसरातील हॉटेलच्या CCTV कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेत। जवळपास 10 ते 15 मिनिटं या परिसरात ते दिसून आले। मध्यरात्री 1 च्या सुमारास ही घटना घडली।
सातारा तालुक्यातील निगडी इथं एका विहिरीत पडलेल्या सांबराला तब्बल 8 तासांच्या अथक प्रयत्नानंतर जीवदान. वनविभागाचं रेस्क्यू पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी सांबराची सुटका केली. तब्बल 200 ते 225 किलो वजनाचं नर जातीचं हे सांबर विहिरीत पडलं होतं. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर वनविभागाने रानपाखरांच्या शिकारी प्रकरणी 14 जणांना अटक केली आहे. या कारवाईत 3,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. यात 42 जिवंत तर 3 मृत रानपाखरंही सापडली. रोहिणी शेतशिवारात रात्रीच्या अंधारात लावा, तितीर, कवळी, बटर, हरियल यासह अन्य रानपाखरांची नायलॉनच्या जाळ्यातून शिकार केली जात होती, त्यावेळी ही कारवाई करण्यात आली. हिवाळ्यात रानपाखरांची मांसाहारासाठी मोठी मागणी असते. चंद्रपुरात गोवंशीय जनावरांची तस्करी करणाऱ्या टोळीला पकडण्यात चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय. यावेळी 5 तस्करांना अटक करण्यात आली असून 48 गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली. तेलंगणा आंध्र प्रदेश राज्यातली जनावरं कत्तलीसाठी कंटेनरमध्ये कोंबून नेली जात होती. वाशिम येथील आशिष जामकर आणि राजू डांगे या युवकांनी सायकलवरून 7 राज्यांचा प्रवास केला. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड, राजस्थान आणि दिल्ली या 7 राज्यांतून त्यांनी सायकलवर भ्रमंती केली. 4,000 किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला. 2 महिने चाललेल्या सायकल भ्रमंतीदरम्यान योगाभ्यास आणि निरोगी जीवनशैलीचं महत्व त्यांनी पटवून दिलं. ठाणे जिल्ह्यातील मलंगडची यात्रा यंदा सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. मलंगड दरगा ट्रस्ट, प्रांताधिकारी आणि पोलीस उपायुक्त यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. अंबरनाथ तालुक्यात दरवर्षी माघ पौर्णिमेला मलंगडावर मत्स्येंद्रनाथाची यात्रा आणि हाजी अब्दुल रहमान मलंगशाह बाबा यांचा उरूस भरतो, पण यावेळी 11 ते 19 फेब्रुवारी दरम्यानची यात्रा आणि उरूस रद्द झाली. नांदेडमधील सिट्रस कंपनीच्या 800 कामगार 31 दिवसांपासून चक्रीय उपोषण करत आहेत. कुष्णूर MIDC सिट्रस कंपनीत संत्रा आणि मोसंबी ज्यूस बनवला जायचा, पण 27 डिसेंबरला कंपनी कायमची बंद करत असल्याची नोटीस लागली, त्यामुळे 800 कामगार बेरोजगार झाले. आता सरकारनं हस्तक्षेप करून कंपनी सुरू करण्याच्या मागणीसाठी 1 जानेवारीपासून चक्रीय उपोषण सुरू केलं आहे. शिर्डीमध्ये खासगी वाहनांनी येणाऱ्या भाविकांना पोलिसांची वाहतूक शाखा नाहक आर्थिक दंड ठोठावत असल्याचा आरोप शिर्डीकरांनी केलाय. याविरोधात स्थानिक एकवटले, वाहतूक पोलीस निरीक्षक हेही या बैठकीला उपस्थित होते. शिर्डीतील वाहतूक शाखाच बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तर दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाईचं आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिलं. पंढरपूर ते सातारा मार्गावरील कासाळा ओढ्यावरील पूल धोकादायक बनलाय. गेल्या 2 वर्षांपासून या राष्ट्रीय महामार्गाचं काम रखडलंय, त्यामुळे पुलावर अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. पुलाला तडे गेले असून दोन्ही बाजूचे संरक्षण कठडेही तुटून पडले आहेत. धोकादायक पुलाचं काम तातडीनं सुरू करावं अशी मागणी होतीये. हिंगोली जिल्ह्यात चोऱ्यांचं सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. चोरट्यांना पोलिसांचा धाकच उरलेला नाही असं दिसतंय. हिंगोली शहरातील गांधी चौकात होलसेल किराणा दुकानात POP तोडून एक चोरटा शिरला. 2 तास त्यानं दुकानाची झाडा झडती घेतली, पण त्याला रोख रक्कम मिळाली नाही, तेव्हा त्यानं दुकानात नासधूस केली. ही घटना CCTV चित्रित झाली. पोलीस अधीक्षकांनी एक कॅमेरा माझ्या शहरासाठी हा उपक्रम सुरू केलाय. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं पेट्रोल पंपावरून 400 लिटर डिझेलची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. AL भगवान पेट्रोल पंपावर चोरट्यांनी नळी आणि मोटर पंपाच्या सहाय्यानं डिझेलची चोरी केली. चोरी करताना चोरटे पेट्रोल पंपावरील कॅमेऱ्यात चित्रित झाले. या प्रकरणी पेट्रोल पंप मॅनेजरनं गोंदी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली असून चोरट्यांचा शोध सुरू झालाय. एका ट्रक चालकानं दुचाकीस्वाराला उडवलं. या दुचाकीस्वार जागीच ठार झाला. धक्कादायक म्हणजे चिरडलेली दुचाकी या ट्रक चालकानं तब्बल 5 किलोमीटर फरफटत नेली. प्रत्यक्षदर्शींनी त्याचा पाठलाग केला, पण तरी हा ट्रक चालक थांबला नाही आणि एका पेट्रोल पंपात त्यानं ट्रक नेला. तिथंही तो ट्रकमधून उतरेना तेव्हा लोकांनी दगडफेक केली. पोलिसांनी सध्या या ट्रक चालकाला ताब्यात घेतलंय. सातारा शहर पोलिसांनी तब्बल 17 लाखांचा विमल कंपनीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा शहराच्या हद्दीत आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी ही कारवाई केली. महामार्गावर सापळा रचून पुण्याकडे निघालेला महिंद्रा ट्रक अडवला. यात विमल कंपनीचा प्रतिबंधित गुटखा सापडला. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून 29 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. हा गुटखा कर्नाटकातून येत होता.
फॉर्च्युनर कारमध्ये विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या दोघांना धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर पोलिसांनी जेरबंद केले. पिंपळनेर इथून गुजरातमध्ये विदेशी मद्याची तस्करी केली जात होती. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींनी धामंदर शिवारात एका पत्र्याच्या शेडमध्ये विदेशी मद्याचा साठा करून ठेवला होता. या कारवाईत सुमारे 19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राहुरी तालुक्यातील गुंजाळे गावात गोळ्या झाडून एकाची हत्या करण्यात आली आहे. प्रदीप एकनाथ पागिरे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेचं कारण कळलेलं नाही. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सिंधुदुर्ग कोर्ट उद्या निर्णय देणार आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपलाय. पासपोर्ट जमा करतो पण बेल द्यावी अशी मागणी नितेश राणेंनी केली आहे. अटक करण्याची कोणतीच गरज नाही. कुठं जायचं नाही हे कोर्टानं सांगावं असंही नितेश राणेंकडून कोर्टात सांगण्यात आलं. नितेश राणेंना घरी जायला कोर्टानं परवानगी दिली. भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा कायम आहे. सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे हायकोर्टाचे निर्देश आहे. 15 फेब्रुवारीला मुंबई हायकोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे. जळगावमधील शिक्षण संस्थेवरील वर्चस्वाच्या लढाईत पुण्यात दाखल गुन्ह्याचं हे प्रकरण आहे. गिरीश महाजनांच्या सांगण्यावरून धमकी दिल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे. भंडारा भाजप अंतर्गत सुरू असलेली गटबाजी अखेर चव्हाट्यावर आली आहे. भाजप खासदार सुनील मेंढे, आमदार परिणय फुके आणि माजी आमदार चरण वाघमारे यांचे 3 गट सक्रिय आहेत. आपलं खचीकरण केलं जात असल्याचा आरोप करत वाघमारे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत कुणालाही बहुमत नसल्यानं 21 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसबरोबर वाघमारे गट सत्ता स्थापन करणार का अशी चर्चा रंगू लागली आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. 1 महिन्यानंतर पुन्हा बाळासाहेब थोरात कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे आपल्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. मोहाच्या फुलांपासून वाईन तयार करायला राज्य सरकारनं परवानगी द्यावी अशी मागणी मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे यांनी एका पत्राद्वारे सरकारला केली आहे. त्यामुळे आदिवासी कातकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल, तसंच रस्त्यावर लोक चहाऐवजी मोहाच्या फुलांपासून बनवलेली वाईन पितील असा उपरोधिक टोलाही किसन कथोरे यांनी लगावला आहे. महेश मांजरेकरांच्या नाय वरणभात लोणचा कोण नाय कोणचा या चित्रपटाबाबत 7 फेब्रुवारीला मुंबईतील सत्र न्यायालयाचं पोक्सो कोर्ट निर्णय देणार आहे. या चित्रपटात अल्पवयीन मुलांना लैंगिक कृतीमध्ये बिभत्सपणे दाखवल्याचा आरोप करण्यात आलाय. त्याविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. भारतीय स्त्री शक्ती संघटनेनं ही याचिका दाखल केली आहे. वाशिम तालुक्यातील झाकलवाडी या नांदेड अकोला आणि वाशिम रिसोड महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट झालं आहे. हा रस्ता हातानंही उखडत असल्याचा प्रकार ग्रामस्थांनी उघडकीस आणलाय. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत हा रस्ता तयार करण्यात येतोय. रस्त्याचं काम चांगल्या दर्जाचं करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. डोळ्यात मिरची पूड टाकून ज्वेलरीच्या दुकानात चोरी केल्याची घटना बदलापूरमध्ये घडली. पश्चिम भागातील रमेशवाडी परिसरात मिलन ज्वेलर्स दुकानात ही चोरी झाली. चोर सोन्याच्या 5 चेन घेऊन पसार झाला. दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये ही चोरी चित्रित झाली आहे. चेन विकत घेण्याच्या बहाण्यानं हा चोर दुकानात शिरला होता. नंदुरबार जिल्ह्यात 24 जानेवारीपासून 5वी ते 12वीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्यात. मात्र विद्यार्थ्यांचा शाळेत यायला संमिश्र प्रतिसाद मिळतोय. जिल्ह्यात 844 शाळांतील तब्बल 70,000 विद्यार्थ्यांनी शाळेच्या पहिल्या आठवड्यात दांडी मारली आहे. तर 89 शिक्षकांना कोरोनाची बाधा झाल्यानं 20 शाळा बंद झाल्या आहेत. 15 ते 18 वयोगटातील 21,000 विद्यार्थ्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतलाय. सह्याद्रीची उंची म्हणजे